नमस्कार, मैं हूं जावेद देशमुख। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। खबर सोलापुर शहर परिसर के जगदम्बा चौक की है। वहां पे जिस तरह के हालात देखे गए, गार्बेज का बड़ा अंबार लगा था, लोगों को बहुत ज़्यादा दिक्कती का सामना करना पड़ रहा है। वहां पे शराब की बोतलें मिली। पुलिस प्रशासन का भी हम ध्यान आकर्षित करना चाहते हैं आज़ादी बचाओ न्यूज चैनल के माध्यम से। गंदगी का घना साम्राज्य और जिस तरह से लोग वहाँ पर रह रहे हैं, कोरोना महामारी के कारण स्वच्छता का भी ख्याल महापालिका को रखना चाहिए। देखिए आज़ादी बचाओ की रिपोर्ट जगदम्बा चौक परिसर से। मोहम्मद अनीफ काशिफ साहब कुरेश, यहाँ कचरा बहुत है, बच्चेदा को बीमार हो रहे हैं, अवश्य कोरोना है। हाँ, ये सब बंडे रस्ते पर पड़े सो हैं, बरसात आया तो घर में पानी जाता और नाली में से पानी रिटर्न आता। जवळ जवळ 22 वर्ष झाले राहतोय। माझी लहान लेकर आहेत, एवढे मोठे एवढा आजार आहे इथं, आणि एक इथं दारू पितात, सगळे कचरा टाकतात, एवढे आजारी पडालेत। कोणी कचरा काढायला येत नाही, काय नाही, काय बोलायला गेले की दगडं फेक, शिव्या दे, हे असं करतात। एक दिवशी सहज मी म्हणलं इथं पिऊ नका रे, इथं घाण करू नका, म्हणलं तर एका मुलाने तिकडून अशी बाटली फुटली पाडली, ती माझ्या डोळ्यामध्ये काचच गेली। बघा, आज माझा डोळा आजू आहे। बघा, आम्ही एक मजबूर म्हणून इथं भाड्याने राहिलेलो आहे, पण आज 22 वर्ष झाले इथला, आत्तापर्यंत मी तर पाहिलाच नाही इथला कचरा नेल्याला। त्यामुळं आम्ही तर सरकारने जरा थोडे लक्ष द्यायला पाहिजे इकडं। आणि एक जण बोलून चालत नाही, आणि एक जण बोलायला, बाकीचे सगळे घरात बसल्यावर एकट्यानं बोलून काय उपयोग आहे? मग आमच्यावर दाद धरते, मग आमच्यावर भांडणं करायला येतात, माणसं पण बरोबर नाहीत, लहान लहान आहेत, आजारी पडतात। लक्ष द्यायला पाहिजे थोडं। वातावरण पण आता असं झालं आहे, काय काय एरियाला, काय काय गल्लींना किती स्वच्छ सवय आहे बघा बरं। अजिबात इकडं कोणी येत पण नाही, कोण बघत पण नाही आहो। एक मजबूर म्हणून आम्ही राहतो आहे, मजबूर म्हणूनच राहिलेलो आहे ना। आज आमचं सगळं चांगलं राहिलं असतं, सवरलं असतं, तर आम्ही एवढ्या घाणीत राहिलो पण असतो? आम्हाला पण हौस आहे का दवाखान्यात पैसे खर्च करायची, असं बोलायची तकलीफ हो रही। तो थोडा नगरसेवक को थोडी विनंती करते, हम थोडा ध्यान दो, कैसा या मच्छर हो रहे, कुत्ते मरकर पड रहे, और पाणी आहे सो घरा में घुस रहा, थोडा कैसा नगरसेवक थोडा आकर ध्यान दो। मतलब कैसा ये इनको तकलीफ हो रही, बच्चों को तकलीफ हो रही, बड़ों को तकलीफ हो रही, एक तो कोरोना का महामारी चालू है, एक तो थोड़ा विनती करते उनको कि थोड़ा ध्यान। आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।